Welcome student to the next lecture of calculus. In the previous lecture we have discussed L'Hospital rule for indeterminate form 0/0. म्हणजे लास्ट लेक्चर मध्ये आपण L'Hospital रूल बघितला 0/0 फॉर्म साठी. आता ह्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत L'Hospital रूल फॉर इनडिटर्मिनेंट फॉर्म इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी. सो व्हाट इज थेरम नंबर 6? इफ एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स आर टू फंक्शन सच दॅट लिमिट एक्सटेंडिंग टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू इन्फिनिटी लिमिट एक्सटेंडिंग टू ए जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू इन्फिनिटी. म्हणजे दोन फंक्शन आहेत एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स. लिमिट ऑफ बोथ द फंक्शन एज एक्सटेंडिंग टू ए इज इन्फिनिटी. सो लिमिट एक्सटेंडिंग टू ए एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स इज अवर इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी फॉर्म. दिस इज ऑफ द टॉप टाइप इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी. नाउ सेकंड स्टेटमेंट इज एफ डॅश ऑफ एक्स कॉमा जी डॅश ऑफ एक्स एक्झिस्ट. म्हणजे समजा असं असेल इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी असेल. इफ एफ डॅश ऑफ एक्स अँड जी डॅश ऑफ एक्झिस्ट वेअर जी डॅश ऑफ एक्स नॉट इक्वल्स टू झिरो. जी डॅश ऑफ एक्स इज नॉट इक्वल्स टू झिरो फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू नेबरहुड ऑफ ए दॅट मीन्स ए मायनस डेल्टा ए प्लस डेल्टा एक्सेप्ट पॉसिबली ऍट ए. म्हणजे ए सोडून एच्या नेबरहुड मध्ये जी डॅश ऑफ एक्स काय असणार आहे नॉन झिरो असणार आहे. त्यावेळी लिमिट एक्सटेंडिंग टू एफ डॅश ऑफ एक्स अपॉन जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू समजा आपल्याला एल एक्झिस्ट झालं म्हणजे काय लिमिट एक्सटेंडिंग टू एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स काय होता इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी फॉर्म होता. देन वी टेक एफ डॅश ऑफ एक्स आपल्याला माहिती आहे न्युमरेटरचा डेरिव्हेटिव्ह घेतो डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घेतो. सो L'Hospital रूल यूज करून एफ डॅश ऑफ एक्स अँड जी डॅश ऑफ एक्स फाइंड आउट केलंय आणि लिमिट एक्सटेंडिंग टू ए अप्लाय केल्यानंतर ते आपल्याला समजा लिमिट एक्सटेंडिंग टू ए एफ डॅश ऑफ एक्स अपॉन जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू एल भेटलं. एल म्हणजे काहीतरी एक रिअल नंबर असणार आहे. देन लिमिट एक्सटेंडिंग टू एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू काय असणार आहे मग अवर लिमिट ऑफ दिस फंक्शन. लिमिट ऑफ दिस फंक्शन विल बी एल किंवा जेव्हा एफ डॅश ऑफ एक्स अँड जी डॅश ऑफ एक्स एक्झिस्ट अँड जी डॅश ऑफ एक्स नॉन इक्वल्स टू झिरो नॉट इक्वल्स टू झिरो अँड लिमिट एक्सटेंडिंग टू ए एफ डॅश ऑफ एक्स अपॉन जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू एल. देन अँड देन लिमिट एक्सटेंडिंग टू ए एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू व्हॉट एल. नाउ हियर लिमिट एक्सटेंडिंग टू ए एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू वी कॅन राईट दिस एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स एज आपण असं लिहू शकतो ना एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स ला कसं लिहू शकतो आपण वी कॅन राईट इफ वी सेंड दिस एफ ऑफ एक्स ऍट डिनॉमिनेटर सो वी गेट वन अपॉन एफ ऑफ एक्स अँड इफ वी सेंड दिस डिनॉमिनेटर टू न्युमरेटर सो वी गेट हिअर वन अपॉन जी ऑफ एक्स. सो लिमिट अप्लाय केल्यानंतर हे काय वन अपॉन इन्फिनिटी होऊन जाईल म्हणजे काय न्युमरेटरला झिरो भेटेल आणि वन अपॉन एफ ऑफ एक्स लिमिट काय इन्फिनिटी आहे म्हणून इथे वन अपॉन इन्फिनिटी म्हणजे कशात कन्वर्ट झालाय बघा आपला हा फॉर्म 0/0 मध्ये काय झालेला आहे कन्वर्ट झालेला म्हणजे एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स वी कॅन राईट वन अपॉन जी ऑफ एक्स अपॉन वन अपॉन एफ ऑफ एक्स सो वी गेट हिअर 0/0 फॉर्म. आणि लास्ट 1.01 प्रमाणे आपण काय करू शकतो याचे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केलेले त्या पद्धतीने सुद्धा आपण काय करू शकतो ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. Thus, indeterminate form infinity upon infinity can be converted to 0/0. समजा लिमिट एल येत असेल तर डायरेक्टली एल येईल. समजा येत नसेल काही प्रॉब्लेम येत असेल तर इन दिस केस वी कॅन कन्वर्ट दिस इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म टू दी 0/0 फॉर्म. आलंय लक्षात? देन वी विल लुक फॉर सम एक्झाम्पल्स. सो एक्झाम्पल नंबर फर्स्ट इज इव्हॅल्युएट लिमिट एक्सटेंडिंग टू इन्फिनिटी एक्स रेस टू 5/2 अपॉन ई रेस टू एक्स.
बघा मग इथे एक्सच्या ठिकाणी इन्फिनिटी पुट केला म्हणजे इन्फिनिटी रेस टू पाय बाय टू हे काय असणार आहे इन्फिनिटीज असणार आहे. इन्फिनिटीची कोणतीही पॉवर घेते इन्फिनिटीकडे जाणार आहे ना. आणि डिनॉमिनेटरला काय ई रेस टू एक्स. सो इफ यू पुट ऑन द प्लेस ऑफ एक्स इन्फिनिटी सो वी गेट ई रेस टू इन्फिनिटी. आणि ई रेस टू इन्फिनिटी पण काय असते आपली इन्फिनिटीज असते. ओके ई रेस टू इन्फिनिटी काय असते इन्फिनिटी असते. आणि ई रेस टू मायनस इन्फिनिटी काय असते झिरो टेंडिंग टू इन्फिनिटी. म्हणजे काय कोणता फॉर्म आहे हा इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म. सो इन दिस केस वी टेक वी विल यूज एल हॉस्पिटल रूल लिमिट एक्सटेंडिंग टू इन्फिनिटी. सो इफ यू टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू फाय बाय टू सो व्हॉट वी गेट फाय बाय टू एक्स रेस टू थ्री बाय टू. माहिती आहे ना एक्स रेस टू फाय बाय टू चा डेरिव्हेटिव्ह काय फाय बाय टू मल्टीप्लाय टू एक्स आणि वरती काय फाय बाय टू मायनस वन. सो वी गेट हिअर फाय बाय टू एक्स रेस टू थ्री बाय टू. सो अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज डेरिव्हेटिव्ह ऑलवेज रिमेंबर डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज ऑलवेज ई रेस टू एक्स. So again if we apply the limit then again we get here what infinity by infinity form. This is again infinity by infinity form. So again we will use L'Hospital rule. So limit extending to infinity 3 by 2 e to 5 into 3 is 15 upon 4 into x raised to 3 by 2 minus 1 3 by 2 minus 1 is 1 by 2 so x raised to 1 by 2 and again derivative of e raised to x is e raised to x. So this is if we put limit this is again infinity and this is again goes to infinity. So this is again infinity by infinity form. Again we will use L'Hospital rule. So what we get here limit extending to infinity so again this 1 by 2 will multiply to this 15 upon 8 again x raised to 1 by 2 minus 1 1 by 2 minus 1 is minus 1 by 2 so this is x raised to minus 1 by 2 upon e raised to x because if you take any number of times derivative of e raised to x we are going to get e raised to x so limit extending to infinity 15 upon 8 this we know that what is x raised to 1 by 2 this is nothing but under root of x so what is x raised to minus 1 by 2 this is 1 upon x raised to 1 by 2 so 1 upon root x so we get here 15 upon 8 upon under root x into e raised to x as it is again this is tending to infinity this is tending to infinity so at denominator we get infinity so 15 upon 8 upon infinity is just a zero कारण की denominator infinity कडे tend होतोय ना आपला denominator infinity कडे tend होतोय आणि numerator काय एक fix number आहे म्हणजे जसा जसा हा infinity कडे जाईल तसा तसा limit कुठे जाईल झिरो कडे. नाव नेक्स्ट लिमिट एक्सटेंडिंग टू झिरो लॉग ऑफ साईन टू एक्स अपॉन लॉग ऑफ साईन एक्स. याच प्रॉब्लेमला आपण कसं लिहू शकतो ऑर लिमिट एक्सटेंडिंग टू झिरो लॉग ऑफ साईन टू एक्स अपॉन साईन एक्स. सो बघा व्हॉट इज साईन टू झिरो 2 into 0 is 0. So sin 0 is 0. So at numerator we get log 0 after putting the limit x is equals to 0. Again now sin 0. Sin 0 is 0. So log 0. We know that what is log 0. Log 0 is tending to infinity. Again this is tending to infinity. So both are tending to infinity. Actually this is tending to minus infinity but we will take here infinity. So this is our infinity by infinity form. So how we can solve here
we will use L'Hospital rule. So using L'Hospital rule, what is the derivative of log of sine 2x? 1 upon sine 2x. And what is the derivative of sine 2x? Sine 2x derivative is cos 2x. And what is the derivative of 2x? Just 2. Similarly, log of sine x derivative is 1 upon sine x, and derivative of sine x is cos x. So what we get here? Cos upon sine is cot. So cos 2x upon sine 2x is cot 2x. 2 as it is upon cos x upon sine x is cot x. So this is our infinity by infinity form. So limit extending to 0, 2. So if we take this is infinity upon infinity, we will convert it to 0 by 0 form. So if we take this denominator to numerator, so we get 1 upon cot x. If we take this cot 2x to denominator, so we get 1 upon cot 2x. So this is tending to 0, this is tending to 0. So this is our 0 upon 0 form. So 1 upon cot is tan. So limit extending to 0, 2 into tan. 1 upon cot 2x is tan 2x. So this is our 0 by 0 form. So we are going to use L'Hospital rule. That means we are going to take derivative of numerator and denominator. Manje numerator and denominator cha kay gena hota apan derivative. So limit extending to 0. To what is the derivative of tan x? Derivative of tan x is sec square x. So here we get sec square x upon. What is the derivative of tan 2x? Again same. Sec square 2x, and derivative of 2x is 2. So we get 2 into sec square 2x. So 2 gets cancelled. Again, after applying the limit extending to 0, what is sec square 0? What is sec 0? Sec 0 is 1. 1 square is 1. And sec square 2 times x, that means 2 into 0. So sec square 0. Again, it is 1. So 1 by 1 is 1. So we get our actual limit is 1. Now example number 3. Limit extending to pi by 2 log of x minus pi by 2 upon tan x. So if we put x is equals to pi by 2 here. So pi by 2 minus pi by 2, 0. Log 0 is infinity. What is tan pi by 2? Sin pi by 2 upon cos pi by 2. What is sin pi by 2? Sin pi by 2 is 1. What is cos pi by 2? Cos pi by 2 is 0. So 1 upon 0 is infinity. So this is tending to infinity. This is tending to infinity. So this is our infinity by infinity form. We will use L'Hospital's rule. So limit extending to pi by 2 log of x minus pi by 2 upon tan x is equals to what? Again, we will take derivative of numerator and denominator. So limit extending to pi by 2. What is derivative of log of x minus pi by 2? 1 upon x minus pi by 2. And derivative of x minus pi by 2 is derivative of x is 1. Derivative of pi by 2 is, as pi by 2 is constant, so derivative of x is 0. So at numerator we get just 1 upon. What is the derivative of tan x? Derivative of tan x is sec square x. So we get limit extending to pi by 2. Capital A, limit extending to pi by 2, 1 upon x minus pi by 2. And here sec square x jo hai to denominator la, numerator la jata na kasa 1 upon sec square x. So limit extending to pi by 2. What is 1 upon sec? 1 upon sec is cos. So we get here cos square x upon x minus pi by 2. So this is 0 by 0 form. So again we will use L'Hospital rule. What is the derivative of cos square 2x? 2 cos x, and derivative of cos x is minus sin x upon. Derivative of x is 1. Derivative of minus pi by 2 is 0. So after putting the limit, after putting the value of x is equals to pi by 2, that means applying limit, minus 2 cos pi by 2 into sin pi by 2. We know that cos pi by 2 is 0, sin pi by 2 is 1. So 0 into 1 is 0 into anything is 0. So our actual limit is
what we get here? 0. Here we will solve now some unsolved examples from exercise 1.02. I am going to solve some examples and you have to practice them. Remaining examples, evaluate the following limit. So limit extending to infinity x upon e raised to x. If we put x is equals to infinity, so at numerator we get infinity. E raised to infinity is infinity. So we get here, this is infinity by infinity form. So we will use L'Hospital rule. So limit extending to infinity, we will take derivative of numerator and denominator. So what is the derivative of x is 1. What is the derivative of e raised to x? Just e raised to x. After applying the limit, so we get 1 upon e raised to x as e raised to infinity. What is e raised to infinity? Is just a infinity. So 1 upon infinity is 0. So we get here our limit as 0. Now second example is limit extending to infinity x raised to n upon e raised to x for every n belongs to natural number. Natural number असणार आहेत ना, natural number कुठून स्टार्ट होतात? 1, 2, 3 पासून. म्हणजे हा n का असणार आहे तो 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल. पण तुम्हाला माहित आहे का x क्यूब असेल, समजा x क्यूब चा फर्स्ट डेरिवेटिव काय असेल? 3x स्क्वेअर. सेकंड डेरिवेटिव काय असेल? 6x. थर्ड डेरिवेटिव काय असेल? 6. म्हणजे बघा, x क्यूब होता, त्याचा थर्ड डेरिवेटिव काय आलाय? कॉन्स्टंट. x रेस्ट टू 4 असेल तर त्याचा फोर्थ डेरिवेटिव काय येतो ते बघू. फर्स्ट डेरिवेटिव इज 4x क्यूब, सेकंड डेरिवेटिव इज 12x स्क्वेअर, थर्ड डेरिवेटिव इज 24x आणि फोर्थ डेरिवेटिव काय येईल? 24, म्हणजे कॉन्स्टंट. आणि 6 चा डेरिवेटिव काय? 0. 24 चा डेरिवेटिव काय? 0. कारण की आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंटचे डेरिवेटिव ऑलवेज काय असतात? 0 असतात. सो आपल्याला याचा यूज करणार आहे एल हॉस्पिटल रूल. बघा, डिनॉमिनेटरला काय? ई रेस टू एक्स. त्याचा ऑलवेज डेरिवेटिव्ह काय असणार आहे? ई रेस टू एक्स असणार आहे नेहमी. आणि लिमिट पुट केल्यानंतर ई रेस टू इन्फिनिटी काय असणार आहे? इन्फिनिटीज असणार आहे. म्हणजे ई रेस टू इन्फिनिटी ऑलवेज काय असणार आहे? इन्फिनिटी असणार आहे. बट इथे एक्स रेस टू एनचा डेरिवेटिव्ह कुठेतरी 0 होईल ना, कोणत्या तरी स्टेपला काय होणार आहे? 0 होणार. जसा एक्स क्यूबचा डेरिवेटिव्ह थर्ड स्टेजला काय आलाय? कॉन्स्टंट आलाय. एक्स रेस टू फोरचा फोर्थ स्टेजला काय आलाय? कॉन्स्टंट आलेला आहे. सो एक्स रेस टू एनचा एन्थ डेरिवेटिव्ह काय असणार आहे? काय असणार आहे सांगा? तो पण एक कॉन्स्टंट असणार आहे. आणि तो कॉन्स्टंट कसा असणार आहे? बघा, इथे 24 कसं काय आला होता? 4 × 3 × 2. 6 कसा आला होता? 3 × 2. सो इथे एन जो असतो तो इथे येतो ना. इथे 4 होता तर इथे 4 आला. म्हणजे इथे जर एक्स रेस टू एन असेल तर एन्थ डेरिवेटिव्हची टर्म काय असणार आहे? एन, एन मायनस 1, एन मायनस 2. जसं इथे 4, 3, 2 होता तसं इथे एन, एन मधन 1 गेला, एन मधन 2 गेले. सो लाईक दिस लास्टला काय होईल? 3, 2, 1 ही कॉन्स्टंट टर्म असणार आहे. जसं इथे 6 आला, इथे 24 आला, तसं एक्स रेस टू एनचा एन्थ डेरिवेटिव्ह घेतल्यानंतर कॉन्स्टंट टर्म काय असणार आहे? ही असणार आहे. सो बघूया आपण प्रॉब्लेमकडे. दिस इज इन्फिनिटी बाय इन्फिनिटी रूल. सो वी विल यूज एल हॉस्पिटल रूल. सो लिमिट एक्सटेंडिंग टू इन्फिनिटी, व्हॉट इज द डेरिवेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन? एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 अपॉन ए रेस टू एक्स. दिस इज अगेन इन्फिनिटी बाय इन्फिनिटी रूल. सो अगेन टेकिंग एन टाइम्स एल हॉस्पिटल रूल. सो वी गेट हियर लिमिट एक्सटेंडिंग टू इन्फिनिटी एन इंटू एन मायनस 1 इंटू एन मायनस 2 अप टू अँड सो ऑन 3, 2, 1 अपॉन ई रेस टू एक्स. सो दिस इज एन काहीतरी एक फिक्स नंबर असणार आहे. समजा 4 असेल तर काय भेटेल? 4, 3, 2, 1. 5 असेल तर काय भेटेल? 5, 4, 3, 2, 1. 6 असेल तर काय भेटेल? 6, 5, 4, 3, 2, 1. अशा पद्धतीने प्रॉडक्ट पण काय असणार आहे? फिक्स असणार आहे. म्हणजे वरती एक फिक्स व्हॅल्यू असणार आहे, खाली काय असणार आहे? ई रेस टू एक्स. सो लिमिट अप्लाय केल्यानंतर एन इंटू एन मायनस 1 इंटू एन मायनस 2 अप टू 3, 2 अँड सो ऑन 3, 2, 1 अपॉन इन्फिनिटी. हे काय येणार आहे मग? तुमचं काय येणार आहे? तुमचं 0 येणार आहे. ओके, कारण की एनिथिंग अपॉन इन्फिनिटी इज 0. नाऊ नेक्स्ट एक्झाम्पल इज लिमिट एक्सटेंडिंग टू इन्फिनिटी लॉग एक्स अपॉन एक्स.
So log infinity is infinity. X tending to infinity. So this is tending to infinity. This is tending to infinity. So this is infinity by infinity form. So using L'Hospital rule, limit extending to infinity log x upon x is equals to what? Limit extending to infinity. What is the derivative of log x? Derivative of log x is 1 upon x. What is the derivative of x? Derivative of x is 1. So just remaining is 1 upon x. And limit apply kele tar 1 upon x. X setting and ka put karna hai infinity. So 1 upon infinity is 0. Kupas easy example set. Now again limit extending to 0 log of sin x upon log of sin vx, where a comma b strictly greater than 0. Manje a ani b dogo ka hai positive hai. So this is, what is sin 0? Sin 0 is 0. So log 0 is infinity. Log 0 is infinity. So numerator tending to infinity, denominator is also tending to infinity. So this is our infinity by infinity form. So using L'Hospital rule, limit of this is equals to derivative gaya 1 upon log of sin ax a derivative 1 upon sin ax a derivative cos ax and ax a derivative a upon sin bx a log of sin bx a derivative 1 upon sin bx a derivative cos bx and bx a derivative b. So we get here limit extending to 0. What is cos upon sin? Cot. So we get a into cot x upon, what is cos bx upon sin bx? Cot bx. And b as it is. Again, if you put the limit x is equals to 0 here. So cot 0 is infinity. Cot 0 is infinity. So this is infinity upon infinity form. So limit extending to 0 a upon b. If we send this cot x to denominator. So we get here 1 upon cot x. So what is 1 upon cot? Tan x. If we send this denominator cot bx to numerator, manje ha cot bx hai, to aplyala numerator la patayacha, manje to kay hon jail 1 upon cot bx. Ani 1 upon cot kay asto, apla tan asto. So ite kay bhetel aplyala tan bx. So a upon b tan bx upon tan x. This is again, if we apply the limit extending to 0, so tan 0 is 0, tan 0 is 0. So this is 0 by 0 form. Again, we will use L'Hospital rule. So we get limit extending to 0 a upon b. What is derivative of tan bx? Derivative of tan is sec. So we get sec square. So we get sec square bx, and derivative of bx is b. Again, derivative of tan x is sec square ax, and derivative of x is a. So we get here a b. Here b into a is again a b. Here sec square bx upon sec square ax. So ab upon ab gets cancelled. And what is sec square limit put kara? Manje x value 0 put kara. 0 into b is 0. So sec square 0. What is sec 0? Sec 0 is 1. 1 square is 1. Upon here again sec square ax. Limit put ke lantar ka betel 1. So 1 upon 1 is 1. So we get our actual limit here as 1. Now next problem, limit extending to 0 x into log x. ही मेथड आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये बघायची आहे. पण बघा, आताच बघितलं होतं आपण, दिस इज 0 इनटू इन्फिनिटी फॉर्म. हा पण एक काय तुमचा इनडिटर्मिनेंट फॉर्म आहे. बट याला तुम्ही कसा करू शकता? लॉग x ला इथेच ठेवलं, x ला कसं लिहू शकता? 1 अपॉन x. सो हा इन्फिनिटी कडे जातोय, 1 अपॉन 0 कडे जातोय, इन्फिनिटी कडे. म्हणजे याला कशात कन्वर्ट केलंय आपण? इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म मध्ये. म्हणजे कोणताही फॉर्म असेल त्याला 0 बाय 0 किंवा इन्फिनिटी फॉर्म, इन्फिनिटी बाय इन्फिनिटी मध्ये आपण काय करू शकतो? कन्वर्ट करू शकतो. इथे बघा, 0 इंटू लॉग 0, लॉग 0 इज इन्फिनिटी. 0 इंटू इन्फिनिटी फॉर्म भेटला होता, त्याला कशात कन्वर्ट केला आपण? इन्फिनिटी बाय इन्फिनिटी. सो वी विल यूज हिअर L'Hospital rule. So limit extending to 0. What is derivative of log x is 1 upon x. What is derivative of 1 upon x? Minus 1 upon x square. So minus as it is, 1 upon x as it is. 1 upon x square varti patula to kasa hoil? X square upon 1. Manje numerator la patula. So x and x gets cancelled. X and x square madla x gelela hai. So we get here minus minus x. So remaining is just minus x. So x limit put karay te directly kail minus 0 manjas kai 0. Now
आताच जे प्रॉब्लेम बघितलंय त्यावरचं थेअरी बघा. दी इनडिटर्मिनंट फॉर्म झिरो इंटू इन्फिनिटी, म्हणजे ह्या टाईपचा प्रॉब्लेम आला झिरो इंटू इन्फिनिटीचा, तर काय करू शकतो आपण. सो लिमिट एक्सटेंडिंग टू एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू झिरो, एकाचं लिमिट काय असणार आहे झिरो, दुसऱ्या फंक्शनचं लिमिट काय असणार आहे इन्फिनिटी. सो लिमिट एक्सटेंडिंग टू एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स ला कसं लिहू शकतो, लिमिट एक्सटेंडिंग टू एफ ऑफ एक्स एज इट इज ठेवायचं. जी ऑफ एक्स जर डिनॉमिनेटरला पाठवलं तर काय होऊन जाईल, वन अपॉन जी ऑफ एक्स. मग बघा एफ ऑफ एक्स लिमिट काय आहे झिरो, सो न्युमिनेटरला काय आहे झिरो लिमिट भेटते, आणि जी ऑफ एक्स लिमिट काय इन्फिनिटी, सो वन अपॉन इन्फिनिटी काय आहे झिरो. म्हणजे हा कोणता फॉर्म आहे, झिरो बाय झिरो फॉर्म. म्हणजे याला कशात कन्वर्ट केलाय आपण, झिरो बाय झिरो मध्ये. नाऊ जी ऑफ एक्स एज इट इज ठेवला, एफ ऑफ एक्स ला कुठे पाठवलं, वन अपॉन एफ ऑफ एक्स, आणि जी ऑफ एक्स लिमिट काय इन्फिनिटी कडे जाते, आणि एफ ऑफ एक्स कुठे जाते झिरो कडे, सो वन अपॉन झिरो इज इन्फिनिटी. सो वी गेट हिअर इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म. म्हणजे हा कोणता फॉर्म आहे आपला, इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म. सो वी कॅन कन्वर्ट दिस झिरो इंटू इन्फिनिटी फॉर्म टू दी झिरो बाय झिरो फॉर्म ऑर इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म. Thus we can change the form 0 into infinity to 0 by 0 or infinity by infinity, and we will use L'Hospital rule. Now we are going to see some examples based on it. So first example is evaluate limit extending to 1 minus x into tan pi x upon 2. आता इथे एक्स इज इक्वल्स टू वन पुट करा, वन मायनस वन काय होऊन जाईल झिरो, म्हणजे काय आहे झिरो. आणि इथे एक्स इज इक्वल्स टू वन पुट केल्यानंतर काय भेटेल, पाय इंटू वन इज जस्ट पाय, पाय बाय टू. व्हॉट इज टॅन पाय बाय टू, म्हणजे टॅन नाईन्टी, साईन नाईन्टी अपॉन कॉस नाईन्टी. व्हॉट साईन नाईन्टी इज वन, वन अपॉन कॉस नाईन्टी इज झिरो, सो वन अपॉन झिरो इज इन्फिनिटी. सो दिस इज टेंडिंग टू इन्फिनिटी. सो दिस इज अवर झिरो इंटू इन्फिनिटी फॉर्म. सो हाऊ वी कॅन टॅकल दिस, याला कसं बघू शकतो आपण, बघा एक तर झिरो बाय झिरो मध्ये कन्वर्ट करा किंवा इन्फिनिटी बाय इन्फिनिटी मध्ये कन्वर्ट करा. आताच बघितलंय ना आपण, जर एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स असेल तर त्याला असं लिहू शकतो किंवा असं लिहू शकतो. मग बघा वन अपॉन एक्स एज इट इज ठेवला, टॅनला डिनॉमिनेटरला पाठवलं तर काय होईल, वन अपॉन टॅन, वन अपॉन टॅन म्हणजेच काय कॉट. सो आपण कसं लिहिलं, कॉट पाय एक्स अपॉन टू. So this is tending to 0, this is tending to 0, 0 upon 0 form. So we will take here, we will use here L'Hospital rule. So derivative of numerator is derivative of 1 is 0, denominator of minus x, derivative of minus x is minus 1 upon. What is derivative of cot minus cosec square? Okay, so derivative of cot of pi x upon 2 is minus cosec square pi x upon 2, and derivative of pi x upon 2 is pi by 2, because x are derivative 1 on zel 1 into pi by 2, pi by 2. Now minus minus gets cancelled, limit extending to 1, 1 upon pi by 2 cosec square pi x upon 2. So limit put kara x is equal to 1 put kela tar 1 upon pi by 2 cosec square pi by 2. What is cosec? 1 upon sin. And what is sin 90? Sin 90 is 1. So we get here cosec pi by 2 is 1. And it is a square. 1 square is 1. So we get here 1 upon pi by 2 into 1 square. So we get 1 upon pi by 2. What is pi by 2? It's a reciprocal. Varthi patula ta kaun jail 2 by pi. So this is our limit. Now next problem is limit extending to a log of 2 minus x upon a cot of x minus a. So x is equals to a put kara a upon a. So a upon a is 1. 2 minus 1 is 1. So log 1. What is log 1? Log 1 is 0. Here x is equals to a put kelantar ite ka unjail a minus a 0. What is cot 0? Cot 0 is infinity. So this is 0 into infinity form. So आपण एकतर त्याला 0 by 0 मध्ये कन्वर्ट करू किंवा infinity by infinity मध्ये. So limit of this is what?
So log of 2 minus x upon a as it is still a cot la denominator la patala to 1 upon cot. What is 1 upon cot? 10. 10 x minus a. So this is apply limit put ke lantar lakshya til ke tan 0 is 0. This is 0. So this is our 0 by 0 form. We will use L'Hospital rule. So what is derivative of log of 2 minus x upon a? 1 upon 2 minus x upon a and derivative of 2 minus x upon a will goes to numerator. So derivative of 2 is 0. Derivative of x upon a is 1 upon a minus 1 upon a. Upon what is derivative of tan x minus a? Sec square x minus a. And derivative of x minus a is, derivative of x is 1. Derivative of minus a is 0. As a is constant, so we get 1 multiply asnare. Tyamule kahi changes yenar nahi. So limit apply kara directly. So x is equals to a put kelyanantar ithe a upon a. So 2 minus a upon a. Minus 1 upon a as it is denominator la sec square a minus a. So 2 a upon a is 1. So 2 minus 1 is 1. So 1 upon 1 is 1. So minus 1 upon a upon sec square 0. What is sec square 0? Just a 1. So we get here minus 1 upon a. Karan ke ha kai bit lela hai 1 a. E value kai 1 a. So apla remaining kai minus 1 upon a. Now I am going to solve, discuss some exercise problem. Limit extending to infinity a raised to 1 upon x minus 1 into x. So x is equals to infinity put kele 1 upon infinity 0 a raised to 0 is ibaga asa ale na 1 upon infinity is 0. So anything raised to 0 is 1. So we get here 1 a raised to 1 upon x is 1. 1 minus 1 is 0. And x tending to infinity, so this is tending to infinity. So we get here 0 into infinity form. So we take x to the denominator, manje 0 by 0 madhe convert kele. Then if we apply limit extending to infinity, we will use L'Hospital rule. So what is the derivative of a raised to x? Derivative of a raised to x is a raised to x into log a into derivative of x is 1. So here's a derivative kasa aayil, a raised to 1 upon x into log of a into 1 upon x derivative minus 1 upon x square. A raised to 1 upon x into log a and 1 upon x derivative minus 1 upon x square upon 1 upon x derivative minus 1 upon x square. So minus 1 upon x square minus 1 upon x square cancel jale. Kaurle a raised to 1 upon x into log a. Limit apply kara a raised to 1 upon infinity. To kaas to 1 as to 1 into log a. A raised to, manje a raised to 0. A raised to 0 is 1. 1 into log a is just log a. This is our final solution. Now next example is limit extending to 0 tan x into log x. So limit extending to 0, this is 0. This is infinity. So 0 into infinity. Yala apan kashat convert karu mang infinity by infinity madhe. So log x as it is 1 upon tan x is cot x. So log x upon cot x. So applying L'Hospital rule, what is the derivative of log x? Derivative of log x is 1 upon x. What is the derivative of cot x? Minus cosec square x. So 1 upon x as it is. If we take this minus cosec square x to the numerator, so we get minus 1 upon cosec square x. So we get here, what is 1 upon cosec sine? So minus 1 upon cosec square is minus sine square x upon x. So this is 0 by 0 form. Limit put kara x is equals to 0 put kela tari ite 0 ite 0. So we will use L'Hospital rule. So we get minus 2 sine square 2x derivative 2 sine x and sine x derivative cos x upon x derivative 1. And in limit put kara x is equals to 0 minus 2 sin 0 into cos 0. Cos 0 is 1, sin 0 is 0. 0 into anything is just a 0. That's all for now. You have to practice all the problems from exercise. Tumhala exercise madle sarva problem as a practice manum karaychet. Kai doubts asel tar tumhi anytime mala
विचारू शकतात. दॅट्स ऑल. थँक्यू.